चला तर पाहूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द कृतज्ञ उपकार न कृतज्ञ मोजता न येणारे असंख्य मिळून मिसून वागणारा मन मिळावू कधीही मृत्यू न येणारा अमर विद्यार्थ्यांचे राहण्याचे ठिकाण वसतीगृह गुप्त बातम्या काढणारा गुप्तहेर सतत द्वेष करणारा दीर्घद्वेषी झोपेच्या अधीन निद्राधीन लहानांपासून थोरांपर्यंत अबालवृत्त पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक मनास आकर्षण घेणारे मनमोहक घुरे बांधण्याची जागा गोठा घोडे बांधण्याची जागा पागा दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक पाहिल्याबरोबर लगेच प्रथम दर्शनी कलेची आवड असणारा कलावंत विक्री करणारा विक्रेता अजिबात शत्रू नसणारा अजात शत्रू जे होणे अशक्य आहे असे असंभव सर्व काही जाणणारा सर्वज्ञ चहाड्या करणारा चहाडखोर दगडासारखे हृदय असणारा पाषाण हृदयी जे माहित नाही ते अज्ञात जे माहिती आहे ते ज्ञात काहीही न शिकलेला अशिक्षित दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी पसंत नसलेला नापसंत कायमचे लक्षात राहणारे अविस्मरणीय लोकांची वस्ती नसलेला भाग निर्जन खोटी तक्रार करणारा कांगावाखोर मडकी तयार करणारा कुंभार कथा लिहिणारा कथाकार मनात, मनात त्रास मारा मनातल्या होणारा किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा कालवा खंदक कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलनीय ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही असे अनुपम भाषण करणारा वक्ता गीत गाणारा गायक ज्याच्या हाती चक्र आहे असा चक्रधारी चार पाया असलेला चतुष्पाद ज्या घराला छप्पर नसून वर चंद्र दिसतो असे मोडकळीस आलेले घर चित्त आकर्षण घेणारा चित्तवेदक शर्यतीत एकमेकांच्या सतत पुढे येण्याचा प्रयत्न चुरस देवळाचा आतील भाग गाभारा हिंडून करावयाचा पहारा गस्त चित्रे काढणारा चित्रकार जगाचा स्वामी जगन्नाथ जमीन असणारा जमीनदार पाण्यात राहणारे प्राणी जलचर चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण चौ जेथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी जीवाला जीव देणारा जीवलक झाडांचा दाट समूह झाडी दिखावा न करणारा गुणी माणूस झाकलेला माणिक तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वर झंकार लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडणारा ठकसेन कानांना गोड वाटणारा कर्णमधू सहसा न घडणारे क्वचित पूर्वी घडलेल्या घटनांचे वर्णन इतिहास आकाशात गमन करणारा खग देवालयाचे शिखर कळस दोन डोंगरांमधील चिंचोळी वाट खिंड वयाने व वा अधिकाराने लहान कनिष्ठ वयाने वा अधिकाराने सर्वात मोठा वरिष्ठ एकाच वेळी अनेक जण बोलत असल्याने होणारा आवाज गलका नदीच्या दोन्ही बाजूचा सुपीक प्रदेश खोरे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा जन्म जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर अधिकाधिक व्हिडिओजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद